श्री स्वामी समर्थ मी प्रांजली. गुरुचरित्रामध्ये सांगितलेलं आहे की देव जर आपल्यावर कोपले, देव जर रागावले तर आपले गुरु आपलं रक्षण करतात, पण जर आपले गुरु आपल्यावर रागावले तर देवसुद्धा काही करू शकत नाही. एवढं महत्त्व गुरूंचं आपल्या आयुष्यामध्ये आहे. कुंडलीमध्ये बघूया. कुंडलीतील तुमचे सगळे ग्रह निगेटिव्ह असतील आणि तुमचा जर गुरु ग्रह पॉझिटिव्ह असेल, सकारात्मक असेल, तर त्या सगळ्या निगेटिव्ह ग्रहांचा जो नकारात्मक प्रभाव आहे तो हवा तेवढा तुमच्या आयुष्यावर पडत नाही. का पडत नाही? कारण तुमचं गुरु पाठबळ स्ट्रॉंग आहे, तुमचा गुरु ग्रह जो आहे तो सकारात्मक आहे. याच्यावरूनच आपण समजून घेऊ शकतो की गुरूंचं आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्व आहे. आणि बऱ्याच वेळेला आपण हे सुद्धा ऐकतो की गुरु केल्याशिवाय आपल्याला आपण मेल्यानंतर मोक्ष नसतो, त्यामुळे गुरु करणं हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे गुरुमंत्र घेणं, कानमंत्र घेणं, बरेच वेगवेगळ्या पद्धतीने याला म्हटलं जातं. पण ते जरी तुम्हाला शक्य नसेल तर या आयुष्यामध्ये, उभ्या आयुष्यामध्ये, आजकाल तर बघा आयुष्य खूप छोटं आहे, मग जे काही आयुष्य आहे त्याच्यामध्ये आपल्या गुरूंची सेवा करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. गुरु म्हणून तुम्ही दत्त महाराजांची सेवा करू शकता, तुम्ही स्वामींची सेवा करू शकता, तुम्ही गजानन महाराजांची सेवा करू शकता. म्हणजे कोणीही, असं काही नाही की तुम्ही स्वामींचीच करावी किंवा तुम्ही दत्त महाराजांचीच करावी. तुमचा ज्यांच्यावर विश्वास आहे, ज्यांची तुम्ही भक्ती करता, त्यांची अगदी मनापासून तुम्ही सेवा करा. पण या व्हिडिओमध्ये आपण स्वामींची सेवा कशी करावी हे बघणार आहोत. तुम्ही नवीन सेवेकरी आहात तर स्वामी सेवेला सुरुवात कशी करावी, किंवा तुम्ही स्वामी सेवेमध्ये अगोदर आले होते, तुम्ही काही दिवस सेवा केली पण तुम्हाला अनुभव आले नाही, किंवा जास्त त्रास झाला, किंवा तुमचं मन काही दिवसानंतर सेवेमध्ये लागलं नाही म्हणून तुम्ही सेवा सोडून दिली आणि परत तुम्हाला स्वामी सेवा सुरू करायची आहे, तर ती कशा पद्धतीने करायची, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वात अगोदर आपल्या गुरूंची सेवा करायची आहे. म्हणजे तुमच्या गुरूंची, म्हणजे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आपल्या घरात असणं आवश्यक आहे. कारण त्या गुरूंना जर आपल्या घरात स्थान नसेल तर मग काय अर्थ त्याला. त्याच्यामुळे गुरूंना अगोदर आपल्या घरामध्ये स्थान द्यायचं, आपल्या घराची पवित्रता जी म्हणतो आपण ती वाढवायची, गुरु सानिध्यामध्ये आपण राहायचं आणि त्यानंतर मग आपल्याला स्वामी सेवेला सुरुवात करायची आहे. तुम्ही स्वामींचा फोटो आणू शकता किंवा स्वामींची मूर्ती आणू शकता. ती आणल्यानंतर त्यांची प्राणप्रतिष्ठा करायची, देवघरामध्ये त्यांची स्थापना करायची. ती कशी करायची हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने करू शकता. आता स्वामींची मूर्ती देवघरामध्ये आपण स्थापन केली, कोणत्या दिवशी करायची, काय करायचं, सगळं त्या व्हिडिओमध्ये आहे, तरी पण गुरुवारी तुम्ही करू शकता. आता स्वामींची मूर्ती तुम्ही देवघरामध्ये स्थापन केली, त्यानंतर स्वामींची आता नित्य सेवा कशी करायची, तुम्ही तुमच्या वेळेनुसार, जसं बघा ज्या पद्धतीने मी करते जशी मी तशी तुम्ही. फक्त मी तुम्हाला सांगायचं असं करा तसं करा तसं करा, घाबरून टाकायचं तुम्हाला, तुमच्या मनामध्ये भीती, असं अजिबात नाही. ज्या पद्धतीने मी करते त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की कोणतेच देव, कोणतेच गुरु कधीच कोणाचं वाईट करत नाहीत. आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं. म्हणून कधीही माझ्याकडून ही चूक झाली म्हणजे देव मला शिक्षा देणार, माझ्याकडून असं झालं म्हणूनच आज आमच्या घरामध्ये भांडणं झाले वगैरे, असं काहीही नसतं. जे काही होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं. उलट ज्यावेळेस आपण स्वामी सेवेमध्ये येतो त्यावेळेला आपले जे प्रारब्ध आहेत, आपले जे वाईट कर्माज आहेत ते हळूहळू कमी होतात, त्याचे जे दोष आहेत ते हळूहळू कमी होऊ लागतात आणि मग आपल्याला स्वामी सेवेतील अनुभव असतील, प्रचिती असतील किंवा आपल्या आयुष्यामध्ये बदल होताना आपल्याला बघायला मिळतात. पण ते पेशन्स, तो संयमच आपल्यामध्ये राहत नाही. आपल्याला कसं हवंय, तूप खाल्लं की रूप यावं असं आपल्याला वाटतंय. पण बघा, जेव्हा आपण शेतामध्ये बी पेरतो, आज जर आपण शेतामध्ये पेरणी केली, बी पेरली, तर उद्याच त्याचं झाड उगवतं का? उद्याच त्याला गहू असेल, ज्वारी असेल, मका असेल, ते लागतं का? फळ लागतं का? नाही. जेव्हा आपण त्याच्यामध्ये बी रोवतो, त्याची काळजी घेतो, पाणी टाकतो, त्याचं नंतर त्याला अंकुर फुटतात, त्या अंकुराचं रोपटं बनतं, ते रोपटं हळूहळू मोठं होतं, त्याच्यानंतर त्याला फळ असेल किंवा जे काही धान्य असेल ते लागतं. मग ही अशी प्रोसेस असते. आज केलं की उद्या
मग असं तुम्ही समजा आयुष्यभर जरी सेवा केली, तुम्ही रोज सेवा करताय, आज 15 दिवस झाले, आज 1 महिना झाला, आज 1.25 महिना झाला, अजून तर काहीच अनुभव आला नाही, 3 महिने झाले अजून तर काहीच अनुभव आला नाही, आणि मनामध्ये एक स्वार्थ की माझं फक्त हे काम व्हावं त्याच्यासाठी मी ही सेवा करते, ती सेवा करताना ना भक्ती ना तुमचा भाव ना अंतकरणापासून तुम्ही स्वामींना हाक मारताय, मग अशी सेवा आयुष्यभर केली तरीही तुम्हाला अनुभव येणार नाही. हे मी तितकंच अगदी स्पष्टपणे तुम्हाला सांगते. कारण बरेच जण काय करतात की दुसऱ्यांचे अनुभव ऐकून किंवा कोणीतरी सांगितलं आहे म्हणून स्वामी सेवेमध्ये तर खूप जोशामध्ये उत्साहाने येतात, पण काही दिवस झाले की ते सोडून जातात की चला काही अनुभव नाही एक हे सगळं खोटं आहे असं म्हणून सोडून जातात. आणि चांगले कर्म आपल्याकडून तर सोडा, मग त्यांच्यासोबत नाही झालं म्हणून ते म्हणतात की हे चुकीचं आहे हे वाईट आहे, म्हणजे जे आपले कर्म आहेत ते परत ते खराब करायला लागतात. तर असं चुकून सुद्धा करायचं नाही आहे. बघा, स्वामी सेवेमध्ये येणं सोपं आहे पण स्वामी सेवेमध्ये टिकून राहणं खूप अवघड आहे. आणि जो व्यक्ती जो भक्त टिकून राहिला त्याच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, 100% त्याच्या आयुष्याचं सोनं होणार, महाराजांची कृपा त्याला प्राप्त होणार आणि महाराज स्वतः त्याला त्याच्या प्रत्येक सुखामध्ये दुःखामध्ये साथ देतात. तर पहिली सेवा म्हणजे काय करायचं आहे की श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे. आता तुम्ही वर्किंग आहात, तुमच्या घरामध्ये लहान मुलं आहेत, सासू सासरे आहेत, घरामध्ये खूप मंडळी आहेत, तुम्हाला हे करणं शक्य नाही. पण देवासमोर बघा खोटं करायचं नाही. तुम्हाला जर हे करणं शक्य आहे 11 माळी जप रोज तर तुम्ही अवश्य करा, याचा लाभ तुम्हालाच होणार आहे. पण बऱ्याच जणांना शक्य नाही आहे, तर मग काय करायचं, दररोज फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राची 1 माळ घ्यायची. 1 माळ म्हणजे 108 वेळा हा मंत्र म्हणायचा. पण गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार आहे, गुरुवारी मात्र श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करायचा, जे की मी पण करते. कारण आपल्याला खूप सारे कामं असतात, हे असतात ते असतात, मग दररोज शक्य होत नाही. हां, कधीतरी तुम्हाला वेळ मिळाला, तुम्ही जर त्या दिवशी करू शकलात श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप तर तुम्ही अवश्य करा. पण दररोज 1 माळी करा आणि गुरुवारी मात्र 11 माळी आवर्जून करा. त्यानंतर दररोज जरी तुम्हाला महाराजांना नैवेद्य दाखवणं झालं नाही, महाराजांची आरती करणं झाली नाही, तर किमान गुरुवारी तरी काहीतरी गोडाचा महाराजांच्या आवडीचे जे पदार्थ असतात त्याचा नैवेद्य महाराजांना दाखवायचा. गुरुवारी सकाळ संध्याकाळ आरती करायची, सकाळी 10:30 करा किंवा सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर करा आणि संध्याकाळी दिवे लागणीला करा 6:30-7 वाजता. 2 वेळा आरती करायची आणि गुरुवारी महाराजांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. तुम्ही पुरुष सूक्त म्हणून अभिषेक करू शकता किंवा श्री स्वामी समर्थ म्हणून तुम्ही प्रत्येक गुरुवारी अभिषेक करू शकता. आणि दररोज जसं आपण देवांना स्नान घालतो, आंघोळ घालतो, त्या पद्धतीने आंघोळ घालायची आणि जो देवघरासमोर आपण साखरेचा कशाचा जो रोज काहीतरी नैवेद्य दाखवतो तोच दाखवायचा. आणि तुम्ही जर दररोज आरती करत असाल तर आरती केली तरी सुद्धा चालेल. त्याच्यानंतर पुढचं येतं म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करणं. आता तुम्ही दररोज जर एक पाठ केला म्हणजे दररोज एक पारायण केलं तर अतिशय उत्तम, तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच असाल. पण रोज आपल्याला हे सगळ्यांनाच करणं शक्य होत नाही, तर मग काय करायचं, रोज क्रमशः स्वामी सारामृत या ग्रंथातील 3 अध्याय वाचायचे. म्हणजे स्वामी चरित्र सारामृतामध्ये 21 अध्याय आहेत. तर ज्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात करणार तर त्या दिवशी तुम्ही 1, 2, 3 अध्याय वाचायचा, परत दुसऱ्या दिवशी 4, 5, 6, परत तिसऱ्या दिवशी 7, 8, 9, परत चौथ्या दिवशी 10, 11, 12 या पद्धतीने तुम्ही अगदी म्हणजे शेवटच्या दिवशी 19, 20, 21 असं. आणि जेव्हा तुमचे 21 अध्याय पूर्ण वाचून होतील परत त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून 1, 2, 3 परत 4, 5, 6 या पद्धतीने कंटिन्युटीमध्ये नित्य नियमाने दररोज श्री स्वामी चरित्र सारामृताचे क्रमशः 3 अध्याय जे आहेत ते वाचन करायचे. आणि त्यानंतर तारक मंत्र स्वामींचा, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना. हा जो तारक मंत्र आहे हा तुम्हाला गुगलवर मिळून जाईल, यूट्यूबवरती मिळून जाईल. तर हा मंत्र दररोज नित्य नियमाने 11 वेळा म्हणायचा. ही झाली स्वामींची नित्य सेवा करणं. आता तुम्हाला दररोज 3 अध्याय स्वामी सारामृताचे वाचणं शक्य नसतील तर तुम्ही रोज 1 अध्याय वाचला तरीही चालेल, तुम्ही दररोज पाठ केला तर अतिशय उत्तम. आता तारक मंत्र रोज तुम्हाला 11 वेळा म्हणणं शक्य नसेल तर अगदी तुम्ही रोज 1 वेळा, 3 वेळा, 5 वेळा म्हटला तरीही चालेल. पण गुरुवारी मात्र स्वामी चरित्र सारामृताचा संपूर्ण पाठ करायचा, तारक मंत्र 11 वेळा म्हणायचा आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या 11 माळी घ्यायच्या.
आता ह्या सेवा काही एकाच बैठकीमध्ये एकाच जागेवर बसून करायच्या का? तर बघा, तुम्हाला जर वेळ असेल, तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही करू शकता, अतिशय उत्तम. पण काय करायचं, सकाळी आपली जेव्हा देवपूजा होते, देवपूजा झाली की श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ घ्यायची. त्याच्यानंतर दुपारी आपला स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर 2 ते 4 मध्ये वेळ असतो बघा, तर त्यावेळेस काय करायचं, स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय वाचून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर संध्याकाळची दिवे लागण्याची जी वेळ असते, जेव्हा आपण देवाजवळ दिवा वगैरे लावतो, तर त्यावेळेला तारक मंत्र जो आहे तो आपला 11 म्हणून घ्यायचा. या पद्धतीने तुम्ही टप्प्याटप्प्याने सेवा करू शकता. आता ज्या पद्धतीने मी करते त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं, तुम्हीही याच पद्धतीने करावं असं नाही. तुम्हाला जसा दिवसभरामध्ये वेळ आहे, तुमच्याकडे जसा टायमिंग आहे, त्या पद्धतीने कोणती सेवा अगोदर, कोणती सेवा नंतर, कोणती सेवा मागे पुढे, या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता जेव्हा पिरियड्स आले तेव्हा मात्र तुम्ही ही सेवा करायची नाही, तेव्हा तुम्ही मानसपूजा म्हणजे मनातली मनात जे तुम्हाला पाठ आहे वगैरे ते तुम्ही म्हणू शकता. आपले ओठ नाही हालले पाहिजे आणि सुतक असेल तर तेव्हासुद्धा तुम्हाला मानसपूजाच करायची आहे. आपण हे वाचन वगैरे या गोष्टी करायच्या नाही. आणि जेव्हा तुम्हाला पिरियड्स असतील आणि तुमच्या घरातील इतर मंडळी आहेत सेवा करायला, तर त्यांनी सेवा केली तरीही चालतं, काही हरकत नाही. पण कोणीच करणारं सेवा नसेल तर नाही केली तेवढे दिवस तरीही चालतं. बाहेर गावी वगैरे तुम्ही कुठे गेलात तिथे सेवा केली तरीही चालते, कोणतंही बंधन नाही. तर या पद्धतीने स्वामींची नित्यसेवा जी आहे ती तुम्ही करू शकता. आणि जे ज्यांची सेवा मध्येच थांबली आहे काही कारणाने, तर त्यांनी सुद्धा परत कोणत्याही गुरुवारपासून या पद्धतीने स्वामी सेवेला सुरुवात करू शकता. श्री स्वामी समर्थ.